विचारांचं प्रदूषण सध्या खूप गतिमान होत आहे. नूतन भट्टारक हे प्रदूषण आध्यात्मिक कार्यक्रमातून कमी करतील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. श्री लक्ष्मीसेन जैन मठ कोल्हापूरचे नूतन मठाधिपती म्हणून भरतसेन महाराज यांच्या पट्टाभिषेक समारंभात ते बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येनं जैन बांधव उपस्थित होते. कोल्हापुरातील मुस्कान लॉन या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज, परमपूज्य स्वस्ती श्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी श्रवण बेळगोळ, परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी नृसिंह राजपूर, परमपूज्य स्वस्ती श्री भानुकीर्ती भट्टारक महास्वामीजी कंबदहळ्ळी, परमपूज्य स्वस्ती श्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी मुडबिद्री, परमपूज्य स्वस्ती श्री धर्मसेन भट्टारक महास्वामीजी वरूर, परमपूज्य स्वस्ती श्री भट्टकलंक भट्टारक महास्वामीजी सौंदामठ, परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी नांदणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पट्टाभिषेक समारंभ पार पडला. या समारंभाला महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारोच्या संख्येनं जैन बांधव आले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापुरातील जैन मठाला 2000 वर्षांचा इतिहास असल्याचा उल्लेख करत अनेक चांगल्या उपक्रमात मठाचा सहभाग असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठातील महावीर अध्यासनाला अद्ययावत इमारत बांधकामासाठी 5 कोटीच्या निधीची तरतूद केली असून लवकरच हा निधी वर्ग होऊन बांधकामाला सुरुवात होईल अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. सध्याच्या कलियुगात ज्या काही वाईट घटना घडता आहेत ते पाहून आपण संस्कारात कमी पडतोय का असा प्रश्न निर्माण झालाय. ही संस्काराची भरपाई नूतन भट्टारक आध्यात्मिक कार्यक्रमातून करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारण की आपण शिक्षणामध्ये प्रचंड अशी प्रगती गेल्या 75 वर्षामध्ये केली, परंतु ज्या समाजामध्ये घटना घडतात त्या घटना बघितल्यानंतर शिक्षणामध्ये आपण प्रगती केली परंतु संस्कारामध्ये आम्ही कमी पडलो का अशी शंका दुर्दैवाने या ठिकाणी निर्माण झाली. आणि म्हणून ही संस्कारातली शंका जी काय या व्यवस्थेमध्ये या घटनांमध्ये होते त्याला एकच उत्तर आहे की अशा आध्यात्मिक कार्यक्रमातून चांगल्या विचारांची प्रसार होणं, चांगला विचार नवीन पिढी पुढे जाणं आणि चांगल्या विचारांना प्रेरित होऊन नवीन पिढी चांगल्या पद्धतीनं कसं काम करेल याकडं त्याला वळवणं हे एक मोठं आव्हान पुढच्या काळात असणार आहे. आणि मला वाटते कोल्हापूरच्या जैन मठातलं हे नेहमीच आव्हान स्वीकारलेलं आहे. या 4-5 जिल्ह्यामध्ये दिशादर्शक असं काम अनेक वर्षामध्ये केलेलं आहे आणि आदरणीय महाराजांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळात देखील हा चांगला विचार, एकमेकांना मदत करणारा विचार, सर्व धर्म समभाव असेल, बंधुभाव असेल, हा विचार पुढच्या काळामध्ये निश्चितपणे जाईल ही खात्री मी या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो. यावेळी लक्ष्मीसेन पट्टाभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष, बेळगावचे आमदार अभय पाटील, संजय पाटील, सुरेश रोटे, रावसाहेब पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण नावाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, कर्नाटकचे माजी मंत्री अभयकुमार जैन, प्रतिष्ठाचार्य सम्मेद उपाध्ये यांच्यासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील जैन बांधव उपस्थित होते.